पवार पब्लिक ट्रस्ट आयोजित शरद युवा महोत्सव 2018 उद्घाटन सोहळा नुकताच सासवड येथे वागेरे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते फलकावरती प्रेरणादायी संदेश लिहून संपन्न झाला. पाहुयात हे वृत्त. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच छत्रपती श्री संभाजी महाराज विशेष नाट्य सादरीकरणाने झाली. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, वाघेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात वैयक्तिक गायन स्पर्धा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, छायाचित्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, ढोलताशा स्पर्धा, वैयक्तिक वाद्यवादन स्पर्धा आणि लघुपट निर्मिती स्पर्धा या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, ज्या क्षेत्रात जायचे आहे त्याचा मनापासून अभ्यास करा. राजकारण्यांचेही स्वागत सिनेस्टारप्रमाणे भविष्यात होईल अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तुझा तर जीव रंगला लग्न झाले बायकोत नक्कीच जीव माझा रंगला आहे आणि राजकारणात आणि समाजकारणात आल्यानंतर तुमच्या सर्वांसाठी काम करण्यासाठी नक्कीच माझा जीव रंगला एवढंच मी मनापासून तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा एखादा पिक्चर असेल नाहीतर एखादा जे आपण आपल्या इथं कलाकार आहेत त्यांचा जो शो आहे आपण तेव्हा बघत असतो, नक्कीच त्याच्यात थोडाफार मसाला असेल. मी हा शो बघितला नाही पण याच्याबद्दल खूप ऐकलं आहे. पण मसाला थोडासा साईडला ठेवला पाहिजे आणि त्याच्यात मूळ हेतू काय, उद्दिष्ट काय हे पण थोडं कुठंतरी समजून घेण्याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी युवकांनी आणि युवतींनी केला पाहिजे असं मनापासून वाटतंय. अक्षय देवधर यांनी असे महोत्सव ही कलाकारांसाठी पहिली पायरी असते, कलाकारांचा प्रवास खूप खडतर असतो अशा भावना व्यक्त केल्या. बी पॉझिटिव्ह, बी युअरसेल्फ आणि बी पेशंट. तुम्ही स्वतःचं स्वत्व सोडून काहीतरी दुसरं करायला गेलात ना तर कुठेतरी गोची होईल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते करा. दरम्यान हार्दिक जोशी म्हणाले, संघर्षाला थकू नका, संघर्ष चालू असतो. मनात येणाऱ्या विचारांनुसार ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा, सकारात्मक काम करा असे प्रतिपादन अभिनेता हार्दिक जोशी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. इव्हेंट लई छान झालं पाहिजे बघा. चालते ना बर, बस बिंदास करा, टेन्शन घेऊ नका. जे मनापासून वाटतं ते मन मोकळेपणाने करा. एवढा स्टेज परत तुम्हाला परत इथे मला नाही वाटत परत कधी मिळेल. जे तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा पूर्णपणे फायदा घ्या आणि आयुष्यात जी संधी मिळेल ती अशी दणकावून द्या की नाही, की तिथे सिक्सरच लागला पाहिजे बघा.